नमस्कार मित्रांनो, नंबर सिस्टम कन्वर्शनच्या या सिरीजमध्ये वेगवेगळे नंबर्स जे आहेत ते एका नंबर सिस्टममधून दुसऱ्या नंबर सिस्टममध्ये कसे कन्वर्ट करायचे ते आपण बघत आहोत. आणि आता पुन्हा एक नवीन कन्वर्शन आपल्याला बघायचं आहे, ते म्हणजे दिलेला बायनरी नंबर हा इक्विवेलेंट हेक्साडेसिमल नंबरमध्ये कसा कन्वर्ट करायचा. चला तर बघूयात. तर या ठिकाणी आपल्याला एक बायनरी नंबर दिलेला आहे, 1010111011. ठीक आहे, या बायनरी नंबरला इक्विवेलेंट हेक्साडेसिमल नंबरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, आणि हेक्साडेसिमल नंबरमध्ये कन्वर्ट करत असताना हा जो 4-bit मॉडेल आहे, या ठिकाणी स्क्रीनवर आपल्याला दिसते आहे, या 4-bit मॉडेलचा आपण वापर करणार आहोत. कारण आपल्याला माहित आहे की हेक्साडेसिमल डिजिट हा 4-bit रिप्रेझेंट केला जातो. मॅक्झिमम 4-bit रिप्रेझेंट करण्यासाठी लागत असतात. ठीक आहे, आणि त्या 4-bit वेट काय आहे तर हे या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पहिल्या स्थानावरती बीट जर असेल, बायनरी बीट जर असेल, तर त्याचं वेट आहे 1, दुसऱ्या स्थानावर असेल तर 2, तिसऱ्या स्थानावर असेल तर 4, आणि चौथ्या स्थानावर असेल तर 8. ठीक आहे, उजवीकडून सुरुवात करून डावीकडे असं असं हे वेट वाढत जाते. ठीक आहे, तर जो दिलेला बायनरी नंबर आहे, या बायनरी नंबरचं आपल्याला 4-4 ग्रुपमध्ये पहिल्यांदा कन्वर्शन करून घ्यायचं आहे, आणि उजवीकडून त्यासाठी आपल्याला सुरुवात करायची. तर उजवीकडून सुरुवात करत असताना बघा, पहिल्यांदा या 4 ग्रुप पडेल. हा दिसते आहे स्क्रीनवर 1011. ठीक आहे, हा जो 4 ग्रुप आहे हा मी इथे घेतला, बघा 1011. ठीक आहे, ओके. दुसरा जो ग्रुप आहे तो हा आहे 1011. ठीक आहे, 1011 तो ग्रुप आपण इथे घेतला, 1011. ठीक आहे, ओके. शेवटी दोनच आकडे उरले, 1 आणि 0. ठीक आहे, तर त्याच्या डावीकडे आपल्याला 2 0 ॲज्युम करायचे आहेत. ठीक आहे ना, ग्रुप आपल्याला 4 पाडायचा आहे, त्याच्यामुळे 2 0 ॲज्युम करायचे आहेत. ठीक आहे, त्याची काही किंमत नसली तरी सुद्धा ते ॲज्युम करायचे आहेत, आणि म्हणून इथे जो आकडा येईल तो येईल 0010. ठीक आहे, त्या 0-0 वेटच्या संदर्भात काही मिनिंग नसल्यामुळे ते 2 आपण इथे लिहिले नाहीत, इथे 1-0 आपण लिहिलेला आहे. ठीक आहे, ओके. आता याचं कन्वर्शन आपल्याला करायचं आहे. प्रत्येक ह्या जो 4 ग्रुपमध्ये आपण बिट्स लिहिलेल्या आहेत, या 4 ग्रुपचं कन्वर्शन आपल्याला करायचं आहे इक्विवेलेंट हेक्साडेसिमल डिजिटमध्ये. ठीक आहे, तर इथे बघा, आता 1011 हे जर मी या वेटच्या खाली लिहिले 1011. ठीक आहे, तर या 1 जे इक्विवेलंट वेट आहे ते आहे 8 0. 4 जरी असलं तरी मल्टिप्लाइड बाय 0 असल्यामुळे याचं काही मिनिंग राहणार नाही. इथे बघा, 1 असला तर याचं वेट 2, इथेही 1 असेल तर याचं वेट 1. ठीक आहे, तर बघा आता 1011. ठीक आहे ना, इथे 1 आलेला आहे तर वेट आलेला आहे 8. इथे 0 वेटचा विचार करण्याची गरज नाही, 1 2 आलेला आहे, 1 1 आलेला आहे. ठीक, तर बेरीज येईल, जिथे 1 1 आलेले आहेत त्या वेटची बेरीज करायची आहे, 1011. तर इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि इथे 1 आहे, याची बेरीज करणे, 4 त्याच्यामध्ये येणार नाही, म्हणून बेरीज येते 8 आणि 2 10 आणि 1 11. ठीक, तर या ठिकाणी आले 11. परंतु 11 हा नंबर जो आहे तो हेक्साडेसिमल नंबर सिस्टममध्ये नाही, उलट 11 इक्विवेलंट जो आहे तो आहे बी. 10 इक्विवेलंट ए आहे आणि 11 इक्विवेलंट बी आहे, म्हणून याची बेरीज 11 आलेली असल्यामुळे या ठिकाणी आपण लिहिला बी. ठीक आहे, दुसरं सुद्धा तसंच आहे, बघा 1011 1011. त्याच्यामुळे आपल्याला बेरीज करावं लागेल, जिथं 0 आलेला आहे तो आकडा सोडून 8 अधिक 2 अधिक 1. ठीक आहे, आलेले आहेत पुन्हा 8 आणि 2 10 आणि 1 11, 11 इक्विवेलंट आहे बी. ठीक आहे, आता पुन्हा इथे बघा 0010 0010. ठीक आहे, तर इथे इथेच आलेला आहे, फक्त 1 याच ठिकाणी आलेला आहे, त्याच्यामुळे याचं वेट आहे 2. इतर ठिकाणी 0 असल्यामुळे बाकीचा विचार करण्याची गरज नाही. ठीक आहे, तर बघा इक्विवेलंट काय आलेला आहे, 2BB. ठीक आहे, त्याच्यामुळे जो बायनरी नंबर आपल्याला दिलेला होता, किती बिटचा नंबर आहे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 बिटचा नंबर आहे. ठीक आहे ना, 1010111 011 हा बायनरी नंबर आपल्याला दिलेला होता,
आणि याचं इक्वलंट डेसिमल नंबरमध्ये रूपांतर झालेलं आहे 2BB. ठीक आहे, अजूनही आपण काही उदाहरणं घ्या आणि उदाहरणं घेतल्यानंतर वेगवेगळे बायनरी नंबर्स जे आहेत ते याच पद्धतीनं इक्वलंट डेसिमल नंबरमध्ये सोडून बघा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघत राहा, आवडला तर निश्चितपणे माझा जो फोटो तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये दिसतोय स्क्रीनवरती तिथे क्लिक करून सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.